नमस्कार. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जो संभ्रम होता, विद्यार्थ्यांमध्ये जी उत्सुकता होती, त्या संदर्भातील काही गोष्टी जाहीर करण्यासाठी आज मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून आपल्या समोर आलेलो आहे. सर्वप्रथम मी पूर्वी असं सांगितलेलं होतं की UGC-च्या गाईडलाईन प्रमाणेच महाराष्ट्र शासनाला निर्णय घ्यावे लागतील, आणि हे निर्णय घेत असताना UGC-ची ज्यावेळी गाईडलाईन आली, त्या गाईडलाईन नंतर येत्या 8 दिवसांमध्ये महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांनाच केंद्रबिंदू मानून निर्णय देखील जाहीर करेल, अशी देखील मी भूमिका घेतली होती, असं देखील वचन मी विद्यार्थ्यांना दिलं होतं. आणि त्याच पद्धतीनं UGC-ची गाईडलाईन आल्यानंतर महाराष्ट्र शासनानं या सगळ्या परीक्षांबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती गठित केलेली होती. त्या समितीचे कोऑर्डिनेटर मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर हे होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नितीन करमळकर हे त्याचे सदस्य होते. शिवाजी विद्यापीठाचे देवानंद शिंदे हे त्याचे सदस्य होते. SNDT-च्या शशिकला वंजारी या देखील सदस्य होत्या. आमचे टेक्निकल एज्युकेशनचे डायरेक्टर अभय वाघ हे त्याचे सदस्य होते. आणि हायर एज्युकेशनचे डायरेक्टर धनराज माने हे देखील सदस्य होते. या समितीच्या 14 एप्रिलला बैठक झाली, 29 एप्रिलला बैठक झाली, 1 मेला बैठक झाली, 3, 4 आणि 6 मेला देखील बैठका झाल्या. या बैठका झाल्यानंतर मी स्वतः महाराष्ट्र राज्याच्या 13ही कुलगुरूंशी स्वतः VC द्वारे संवाद साधला. UGC-च्या गाईडलाईन प्रमाणे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं आपण परीक्षा घ्यायच्या आणि त्याबद्दल कसं मार्गदर्शन करायचं याबाबत देखील चर्चा झाली. सगळ्यात महत्त्वाची चर्चा आमच्या सगळ्याच कुलगुरूंबरोबर, महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर, माझ्याबरोबर माननीय राज्यपाल महोदयांनी VC वरून केली. आणि दिनांक 6 रोजी महाराष्ट्र शासनानं नेमलेल्या समितीचा अहवाल हा शासनाकडे सादर झाला. 6 तारखेला हा अहवाल सादर झाल्यानंतर या अहवालासंदर्भात मी स्वतः महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. 7 तारखेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, ज्यांनी विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून आपण निर्णय घ्यावे अशा पद्धतीचा आदेश दिला होता, त्या मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांची चर्चा झाली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादांशी मी स्वतः दूरध्वनीवरून चर्चा केली. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी मी चर्चा केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्र राज्याच्या विद्यार्थ्यांचं हित ज्यांनी आजपर्यंत पाहिलं, ते महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे यांच्याशी देखील माझी चर्चा झाली. आणि ही चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना या करोनाचा त्यांच्या शैक्षणिक वर्षावर कुठचाही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन विद्यार्थ्यांनाच केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत, म्हणजे उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परीक्षांबाबत आम्ही सगळ्यांनी मिळून सांघिकपणानं निर्णय घ्यायचा ठरवला. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना आज हॉस्टेलमध्ये ते नाही आहेत, विद्यार्थी काही आपल्या शैक्षणिक संकुलापासून लांब आहेत, अनेक किलोमीटरवर आहेत, हा देखील विचार करूनच आम्ही हा सगळा निर्णय आज जाहीर करतोय. यामध्ये 13ही कुलगुरूंनी एकमतानी समितीला सहमती दर्शवलेली होती. 13ही कुलगुरूंनी UGC-च्या गाईडलाईन प्रमाणे महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं हित जपावं अशा पद्धतीच्या सूचना केलेल्या होत्या. आणि या सगळ्यांशी चर्चा करून आज मी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री म्हणून काही निर्णय या विद्यार्थ्यांसाठी जाहीर करतोय. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिला निर्णय म्हणजे अंतिम वर्षातील अंतिम वर्गाची परीक्षा सोडून, अंतिम सत्राची परीक्षा सोडून बाकीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा न घेता त्या सर्व विद्यार्थ्यांना अगोदरच्या मार्क्सवर, परफॉर्मन्सवर पुढील वर्गामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय UGC-च्या गाईडलाईनप्रमाणे महाराष्ट्र शासनाने देखील घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना पूर्वीच्या वर्षीचा परफॉर्मन्स 50% गृहीत धरला जाईल, 50% सध्याचा परफॉर्मन्स गृहीत धरला जाईल. आणि या दोन्ही 50-50% परफॉर्मवर
परफॉर्मन्स त्याची ग्रेड तयार केली जाईल, त्याला मार्क्स दिले जातील आणि त्याला पुढच्या वर्गामध्ये पाठवलं जाईल, जेणेकरून लॉकडाऊन मध्ये ज्या पद्धतीची परिस्थिती उद्भवली आणि आमचे सगळे विद्यार्थी विवंचनेमध्ये होते की नक्की परीक्षांचं काय होणार आहे, तर अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोडून सगळ्या परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आणि या परीक्षा न घेता युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे त्यांची ग्रेड आणि मार्क्स मेंटेन करण्यासाठी युजीसीनं जी गाईडलाईन दिलेली आहे ती फॉलो करत युनिव्हर्सिटीनं त्यांना मार्क द्यावे अशा पद्धतीची देखील भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलेली आहे. विद्यार्थ्यांना जर पुढच्या वर्षामध्ये गेल्यानंतर पुढच्या वर्गामध्ये गेल्यानंतर असं वाटलं की जे ग्रेडेशन झालेलं आहे त्याच्यामध्ये मार्क्स आपल्याला कमी पडलेले आहेत, तर ते मार्क्स जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचे असतील तर ते मार्क्स इम्प्रूव्ह करण्यासाठी देखील विद्यार्थ्यांना ऐच्छिक परीक्षा देण्याची मुभा आम्ही पुढच्या वर्षी दिलेली आहे आणि ही ऐच्छिक मुभा जी आहे, जी परीक्षा आहे, ती त्या त्या युनिव्हर्सिटीनं त्यांचं टाइम टेबल ठरवून घेतली पाहिजे अशा पद्धतीचा निर्णय देखील आम्ही घेतलेला आहे. ग्रेडिंग करत असताना जे विद्यार्थी दुर्दैवानं नापास होतील त्यांचं नक्की काय करायचं हा देखील विद्यार्थ्यांच्या समोर एक प्रश्न निर्माण राहील. त्याच्यामध्ये देखील आम्ही निर्णय घेतला की त्या नापास झालेल्या ग्रेडेशनमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना देखील पुढच्या वर्गामध्ये नवीन वर्गामध्ये प्रवेश दिला जाईल, परंतु जे विद्यार्थी ज्या विषयामध्ये नापास झालेले आहेत ग्रेडेशन देताना त्या विषयाच्या परीक्षा देखील पुढच्या वर्षी त्यांना द्याव्या लागतील आणि या परीक्षा युनिव्हर्सिटीच्या टाइम टेबल प्रमाणे होतील. या सगळ्या याच्यामध्ये अभ्यास करताना एक महत्वाची गोष्ट निदर्शनास आलेली आहे की मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई पुणे विद्यापीठ यामध्ये अनेक परीक्षा झालेल्या आहेत. मग या परीक्षा झालेल्या असताना त्यांचे मार्क्स आणि ग्रेडने दिलेले मार्क, याच्यामध्ये ग्रेडने दिलेले मार्क जर जास्त असतील तर या जास्त मार्काचाच विचार या विद्यार्थ्यांसाठी केला जाईल, कमी असलेल्या मार्कांचा विचार केला जाणार नाही. दुसरी एक महत्वाची गोष्ट असते की केटीच्या विद्यार्थ्यांचं काय, ज्या केटी केटी लागलेली आहे त्या विद्यार्थी नक्की काय करणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांना देखील पुढच्या वर्गामध्ये नवीन वर्गामध्ये प्रवेश दिला जाईल. पण त्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यानंतर त्यांच्या विषयाच्या ज्या एटी केटी राहिलेल्या आहेत त्या एक्झाम्स त्यांना युनिव्हर्सिटी नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर पहिल्या 120 दिवसामध्ये या एटी केटीच्या एक्झाम्स आपल्याला घ्याव्या लागतील आणि या घेत असताना त्याच्यामध्ये देखील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही, विद्यार्थ्यांना त्या परीक्षेतनं देखील चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीनं बाहेर पडता येईल याचा विचार युनिव्हर्सिटी त्या त्या स्तरावर करणार आहे. अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या परीक्षांचा मी उल्लेख केला, परंतु काही गोष्टी ह्या अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना सांगितल्या पाहिजेत की या एक्झाम्स या UGC गाईडलाईन प्रमाणे आम्हाला 1 जुलै ते 30 जुलै या दरम्यान घ्याव्या लागतील. पण या एक्झाम घेत असताना जी UGC गाईडलाईन घातलेली आहे, गाईडलाईन दिलेली आहे, की COVID-19 परिस्थिती अशीच जर राहिली, लॉकडाऊन जर वाढत गेलं, तर 20 ते 25 जूनच्या दरम्यान पुन्हा एकदा समितीनं राज्य शासनानं आणि सगळ्या कुलगुरूंनी या देखील विषयांवर विचार करावा आणि निर्णय घ्यावा अशा पद्धतीनं UGC गाईडलाईन दिलेली आहे. शेवटी फायनल वर्षाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा एवढ्यासाठीच आपल्याला घ्याव्या लागतील, कारण या परीक्षेवर विद्यार्थ्यांचं करिअर आहे आणि आपण आजची उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांची जर संख्या बघितली परीक्षा देणाऱ्यांची, तर ती संख्या 33 ते 34 लाखापर्यंत जाते. अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या अगोदरच्या परीक्षा होणार नाहीये त्या विद्यार्थ्यांची संख्या जवळजवळ 24 ते 25 लाख एवढी जाते आणि अंतिम सत्राची परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची संख्या ही जवळजवळ 8 ते 9 लाख एवढी जाते. सांगायचं झालं तर BA एक्झाम जी आहे, BA हे 3 वर्षाचा कालावधी असलेला आपल्याकडे BA कोर्स आहे, त्याची 6 सेमिस्टर आहेत, त्याच्या 6व्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. BEd जिथं जिथं अॅन्युअली एक्झाम वर चालू आहे तिथं अॅन्युअल एक्झाम घेणार आहोत. BCom 3 वर्षाचा कालावधी आहे, 6 सेमिस्टर आहे, 6व्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. BWOC
तीन वर्षाचा कालावधी आहे, सहा सेमिस्टर आहे, सहाव्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. बीबीए असेल किंवा त्याच्यासारखे कोर्स असतील जे तीन वर्षाचे आहेत, सहा सेमिस्टर आहेत, सहाव्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. बीएचएमसीटी चार वर्षाचा कोर्स आहे, आठ सेमिस्टर आहेत, आठव्या सेमिस्टरची आपण परीक्षा घेणार आहोत. बीई इंजिनिअरिंग चार वर्षाचा कोर्स आहे, आठ सेमिस्टर आहेत, आठव्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. आर्किटेक्चर आहे, पाच वर्षाचा कोर्स आहे, दहा सेमिस्टर आहेत, दहाव्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. बीएससी तीन वर्षाचा कोर्स आहे, सहा सेमिस्टर आहेत, सहाव्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. बी प्लॅनिंग चार वर्षाचा कोर्स आहे, आठ सेमिस्टर आहेत, आठव्या सेमिस्टरची आपण परीक्षा घेणार आहोत. डिप्लोमा जे आहेत तीन वर्षाचे, सहा सेमिस्टर आहेत, सहाव्या सेमिस्टरचा आपण परीक्षा घेणार. एम ए असेल, एम कॉम असेल, एम एस सी असेल, एम ई असेल, एम फार्म असेल, एम आर्च असेल, एम वॉक असेल किंवा एम प्लॅनिंग असेल, हे दोन वर्षाचे कोर्स आहेत, चार सेमिस्टर आहेत, चौथ्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. एम बी ए दोन वर्षाचा कोर्स आहे, चार सेमिस्टर आहेत, चौथ्या वर्षाची आपण एक्झाम घेणार आहोत. एम सी ए तीन वर्षाचा कोर्स आहे, सहा सेमिस्टर आहेत, सहाव्या सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. त्याच्यानंतर डिप्लोमासाठी जे मी सांगितलं की तीन वर्षाचा कोर्स आहे डिप्लोमाचा, तीन वर्षाचा कालावधी आहे, सहावं सेमिस्टरची आपण एक्झाम घेणार आहोत. या सगळ्यामध्ये आपल्या एक लक्षात आलं असेल, अंतिम वर्षाची अंतिम सत्राची परीक्षा युजीसीनं 1 जुलै ते 30 जुलै मध्ये घ्यावी अशा पद्धतीचा जो निर्णय सांगितला आणि तो आपण फॉलो करतोय सध्या तरी, त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवूनच त्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आपण घेणार आहोत, अंतिम सत्राच्या परीक्षा आपण घेणार आहोत. या परीक्षा करत असताना वर्गातली विद्यार्थ्यांची संख्या देखील अतिशय आपण कमी करणार आहोत. कमी विद्यार्थ्यांच्या संख्येमध्येच ही शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांची एक्झाम होईल. प्रॅक्टिकल्स जे आहेत, मग युजीची असतील, पीजीची असतील, डिप्लोमाची असतील, फिजिकली जर आपल्याला घेता आली नाही तर आपण जी जर्नल सबमिट केलेली आहेत ऑनलाईन ओरल घेऊन किंवा अशा पद्धतीची सिस्टीम वापरून, जेणेकरून अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीनं प्रॅक्टिकल्स देखील घेतले जातील. त्याच्यानंतरचा जो टप्पा आहे तो 12वीच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या एक्झाम्स दिलेल्या आहेत, त्यांना सीईटीची एक्झाम द्यायची आहे. मला असं वाटतं की केंद्र शासनानं जीईच्या एक्झाम्स या 18 जुलै ते 23 जुलैच्या दरम्यान घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून 12वीचा रिझल्ट जाहीर झाल्यानंतर 1 जुलै ते 15 जुलै या दरम्यान यूजीच्या सीईटीच्या एक्झाम आणि 23 जुलै ते 30 जुलै या सीईटीच्या पीजीच्या एक्झाम हे घेण्याचं नियोजन उच्च व तंत्रशिक्षण विभाग करतोय. यासाठी सोशल डिस्टन्सिंग कसं असावं, जागेची उपलब्धता कशी आम्ही करणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं जी सेंटर्स जिल्ह्याच्या काही ठिकाणी आहेत ती तालुका स्तरावर कशी नेता येतील सीईटीची, जेणेकरून तालुका स्तरावर याच्या पुढे सीईटीची एक्झाम सुरू होईल अशा पद्धतीचा एक आराखडा बनवण्यासाठी सीईटीचे अध्यक्ष जे आहेत सन्माननीय डांगे साहेब, त्याच्यानंतर कमिशनर आमचे कदम आहेत आणि दोन आमचे डायरेक्टर आहेत, त्याच्यामध्ये अभय वाघ टेक्निकल एज्युकेशनचे आहेत आणि हायर एज्युकेशनचे माने म्हणून आहेत, या चौघांची कमिटी करून 8 दिवसांमध्ये सीईटीच्या बाबतीतला निर्णय देखील आम्ही यथावकाश जाहीर करू. आपल्याकडे महिला युनिव्हर्सिटी आहे एसएनडीटीची, तर एसएनडीटीच्या एक्झाम्स या महाराष्ट्रातल्या याच धोरणाप्रमाणे घेतल्या जातील, परंतु एसएनडीटीच्या 7 ब्रांचेस या राज्याच्या बाहेर आहेत आणि म्हणून तिथल्या एक्झाम जर घ्यायच्या असतील तर त्या राज्याचं धोरण फायनल झाल्याशिवाय ते आपल्याला घेता येणार नाही. त्या राज्याचं धोरण फायनल झाल्यानंतर एसएनडीटीची कॉलेज 7 परराज्यामध्ये आहेत, त्यांच्या एक्झाम देखील घेतल्या जातील. याच्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर हे दोन जिल्हे जे आहेत ज्या युनिव्हर्सिटीमध्ये येतात, गोंडवाना युनिव्हर्सिटी, त्या युनिव्हर्सिटीला थोडीफार आम्ही अशी मुभा दिलेली आहे, ते दोन्ही जिल्हे ग्रीन झोन मध्ये येतात आणि पावसातली भौगोलिक परिस्थिती या दोन जिल्ह्याची जर बघितली तर त्यांनी अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातल्या परीक्षा युनिव्हर्सिटीनं वेळापत्रक तयार करून एकही विद्यार्थी परीक्षेशिवाय वंचित राहणार नाही, विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीचं वेळापत्रक बनवून त्यांनी कराव्या अशा पद्धतीचा एक निर्णय आज महाराष्ट्र शासनाच्या तर्फे आम्ही या युनिव्हर्सिटीला दिलेला आहे. अटेंडन्सचा जो एक महत्वाचा
इश्यू विद्यार्थ्यांसमोर येणार आहे, त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी आजचा जो 45वा दिवस आहे लॉकडाऊनचा, हे 45 दिवस हे विद्यार्थी कॉलेजमध्ये हजर होते अशा पद्धतीची नोंद अटेंडन्स मध्ये होणार आहे आणि त्यांना परीक्षा देण्याची मुभा देखील दिली जाणार आहे. आता काही विद्यापीठांना आम्ही विनंती केलेली आहे, आम्ही सांगितलेलं आहे की ज्या विद्यार्थ्यांचा अटेंडन्स हे 45 दिवस ऍड करून देखील भरला जाणार नाही, तर अशा विद्यार्थ्यांचा देखील परीक्षा देत असताना युनिव्हर्सिटीने सहानुभूतीपूर्वक विचार केला पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना खात्यामार्फत या युनिव्हर्सिटीच्या सगळ्या कुलगुरू महोदयांना देण्यात आलेल्या आहेत. दोन गोष्टी याच्यामध्ये आहेत की आता ही सगळी पॉलिसी आम्ही जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना याबाबत जर काही शंका असतील तर युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूंना आणि कुलसचिवांना आम्ही अशा पद्धतीचे आदेश दिलेले आहेत की आज हे जाहीर झाल्यानंतर या 2 दिवसात विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन करणारे सेल प्रत्येक जिल्ह्यामध्ये निर्माण झाले पाहिजेत. विद्यार्थ्यांना या फॉर्मॅट बद्दल जर काही शंका असेल तर त्यांना हे किती सोयीस्कर आणि सोपं फॉर्मॅट आहे हे युनिव्हर्सिटी मार्फत त्यांना समजून दिलं पाहिजे, यासाठी आपण सेल देखील उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि या लॉकडाऊनमुळे या 45 दिवसांमध्ये विद्यार्थ्यांची झालेली मानसिकता असेल, त्यांच्या पालकांची झालेली मानसिकता असेल, त्यांचा परीक्षांकडे बघण्याचा बदललेला दृष्टिकोन असेल, अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील परीक्षा घेणारे विद्यार्थी असतील, यांना जर काही अडचणी असतील तर या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी, पालकांचं काउन्सिलिंग करण्यासाठी युनिव्हर्सिटीनं जिल्ह्याच्या मोठ्या एका कॉलेजमध्ये काउन्सिलिंग सेंटर सुरू करावं. मग ते ऑनलाईन असावं, फिजिकली विद्यार्थी आले तरी त्यांना मार्गदर्शन करणार असावं, हे देखील काउन्सिलिंग सेंटर हे लवकरात लवकर सुरू करावं अशा पद्धतीच्या सूचना या खात्यामार्फत आम्ही दिलेल्या आहेत. ज्या युनिव्हर्सिटीना ऑटोनॉमी आहे, स्वायत्तता आहे, त्या स्वायत्तता असलेल्या युनिव्हर्सिटीने देखील याच परीक्षांचा फॉर्मॅट फॉलो केला पाहिजे. त्यांच्याकडे फायनल इयरच्या सत्राच्या ज्या एक्झाम्स असतील त्या घेताना सुद्धा शासनाशी चर्चा करूनच त्यांनी घेतल्या पाहिजे, जेणेकरून विद्यार्थी कुठच्याही परीक्षेपासून वंचित राहणार नाही, विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यांना युनिव्हर्सिटीचा जरी आमचा नियम लागू नसला तरी देखील ते स्वायत्त असल्यामुळे त्यांच्या एक्झाम देखील याच पॅटर्न मध्ये झाल्या पाहिजेत असं युजीसीनं म्हटलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी देखील लवकरात लवकर या फॉर्मॅटमध्ये त्यांचं वेळापत्रक तयार करावं, विद्यार्थ्यांशी चर्चा करावी, प्राध्यापकांशी चर्चा करावी आणि ज्या ऑटोनॉमी असलेल्या युनिव्हर्सिटीज आहेत त्यांनी देखील लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या बाबतीतला ग्रेडिंग करण्याचा निर्णय आणि अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या एक्झामचा निर्णय हा देखील घेणं अपेक्षित आहे. उन्हाळी सुट्टीच्या बाबतीतला जो निर्णय एक महत्वाचा विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये आहे आणि प्राध्यापकांच्या किंवा आमच्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या डोक्यामध्ये आहे, तर उन्हाळी सुट्टीबाबत कुठच्याही परिस्थितीमध्ये निर्णय जे घ्यायचे आहेत ते तिथल्या युनिव्हर्सिटीने घ्यायचे आहेत. ते युनिव्हर्सिटीने निर्णय घेत असताना ज्या पद्धतीनं युजीसीनं आपल्याला सांगितलेलं आहे की विद्यार्थ्यांचं जसं आपण हित बघतोय तसं प्राध्यापक असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील यांना देखील कुठचा त्रास होता का नाही हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून उन्हाळी सुट्टी देखील जाहीर करण्याचे अधिकार हे युनिव्हर्सिटीना दिलेले आहेत. अंतिम सत्रातील परीक्षा ज्या आहेत ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की हा एक्झाम का रद्द केलेला नाही, तर त्या विद्यार्थ्यांना देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक गोष्ट प्रामाणिकपणानं मला सांगायची आहे की शेवटच्या वर्षाच्या एक्झाम तातडीनं रद्द करणं हे युजीसीच्या गाईडलाईन मध्ये नसल्यामुळं युजीसीनं जी गाईडलाईन दिलेली आहे ती गाईडलाईन फॉलो करत असताना अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा या कदाचित 3 तासाच्या परीक्षा आम्हाला 2 तासावर घ्याव्या लागतील, कदाचित 100 मार्काचे पेपर आम्हाला 50 मार्क करून ×2 करून विद्यार्थ्यांना ग्रेड द्यावी लागेल, पण विद्यार्थ्यांचं अंतिम वर्ष विद्यार्थ्यांचं देखील कुठचंही नुकसान होणार नाही, त्यांना कुठच्याही संकटाला सामोरं जावं लागणार नाही. त्यांना भविष्यामध्ये लॉकडाऊन जर सुरू राहिला, कोरोनाचा प्रभाव दुर्दैवानं असाच राहिला तर त्यांच्या बाबतीत देखील महाराष्ट्र शासन नक्की चांगल्या पद्धतीचा निर्णय घेईल. परंतु 8 दिवसापूर्वी जी युजीसी गाईडलाईन आली त्यामध्ये स्पष्ट पद्धतीनं प्रत्येक राज्याला युजीसीनं असं सांगितलेलं आहे की आपल्याला नवीन वर्षाचं सत्र म्हणजे शैक्षणिक कॅलेंडर जे आपलं आहे ते कुठच्याही परिस्थितीत 1 सप्टेंबर पासून सुरू करायचं असल्यामुळं युजीच्या सीएटीच्या एक्झाम त्याचा रिझल्ट 15 ऑगस्ट पर्यंत
लागणं अपेक्षित आहे. तसं आपल्या एक्झाम ज्या होतील त्यांचा देखील रिझल्ट 15 ऑगस्ट पर्यंत लागणं अपेक्षित आहे. तर हे शेड्यूल आज आम्ही तयार केलेलं आहे अंतिम वर्षातील अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांसाठी. त्या विद्यार्थ्यांना देखील मला एक विनंती करायची आहे की आपण फायनल इयरचे स्टुडंट आहात, महाराष्ट्रातली कोविड-19 ची परिस्थिती बघता तुमच्या मनामध्ये देखील काही शंका निर्माण होऊ शकतील, परंतु महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी जर अशीच परिस्थिती राहिली तर 20 जून पर्यंत पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून सगळ्या कुलगुरूंना घेऊन मी रिव्ह्यू घ्यावा अशा पद्धतीचे आदेश कालच मला दिलेले असल्यामुळं आपण जुलैमध्ये आपली एक्झाम होणार आहे म्हणून घरात बसूनच अभ्यास करावा. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये आम्ही सूट दिलेली आहे त्यांना परीक्षेमध्ये सूट मिळाली म्हणून त्यांनी घरामधून बाहेर पडू नये, त्यांनी देखील घरातच थांबावं. आपल्या पालकांना देखील घरामध्ये थांबण्यास विनंती करावी. कोरोनाचा मुकाबला करत असताना आपण घरात बसूनच सगळ्यांनी याचा मुकाबला करायचा आहे असं मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या खात्याचा मंत्री म्हणून कोरोनाशी लढण्यासाठी आपण सक्षमपणानं घरातच थांबावं अशी एक कळकळीची विनंती करतो. आणि पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना जर काही शंका असतील तर त्यांनी स्वतःच्या युनिव्हर्सिटीकडे संपर्क साधावा. कुठच्याही विद्यार्थ्यानं पॅनिक न होता हा विद्यार्थ्यांसाठी घेतलेला निर्णय आहे म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सोबत राहावं. अत्यावश्यक वेळी जर काही निर्णयामध्ये म्हणजे फायनल इयरच्या निर्णयामध्ये बदल करायचे असतील तर ते देखील यथावश्यक केले जातील, परंतु आज मात्र निश्चित UGC च्या गाईडलाईन प्रमाणे एवढंच झालेलं आहे की अंतिम वर्षातील अंतिम सत्राची परीक्षा ही महाराष्ट्र शासनाचा मंत्री म्हणून माझ्या विभागाला घ्यावी लागेल आणि ही परीक्षा घेतोय म्हणून कोणी नाराज होऊ नये. उलट जास्त ताकदीनं आपण अभ्यास करावा. आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी की आपली परीक्षा होईपर्यंत महाराष्ट्रातला संपूर्ण करोना हा निघून जावा, महाराष्ट्र करोनामुक्त व्हावा, त्यासाठी आपल्या सगळ्यांना बळ मिळावं अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी मिळून घरातच प्रार्थना करावी एवढीच आपल्याला नम्रतेची विनंती करतो. कदाचित UGC ची गाईडलाईन उशिरा आल्यामुळं असेल, समिती आमची स्थापन करण्यामध्ये आम्हाला झालेला वेळ असेल, किंवा या सगळ्या परिस्थितीवर मात करत असताना आजचा दिवस कदा उशिरा उजाडला असेल म्हणून जो काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला होता त्याबद्दल मी या खात्याचा मंत्री म्हणून खरोखरच आपल्याला जर असं वाटत असेल की आम्ही उशिरा हे सगळं करतोय तर तसं कुठचंही धोरण आमचं नव्हतं. विद्यार्थ्यांना न्याय देणं, विद्यार्थ्यांची मानसिकता आहे तशीच ठेवणं, त्यांना सपोर्ट करणं, या कोविड-19 मध्ये तुमचा देखील घरी राहण्याचा सहभाग आम्हाला मिळावा या सगळ्या उद्देशानं प्रेरित होऊन आणि हे सगळेच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आज उच्च व तंत्र शिक्षण विभाग अशा पद्धतीचे निर्णय घेते आणि म्हणून या निर्णयाला बांधील राहून सगळ्या विद्यार्थ्यांनी भविष्यातलं कामकाज करावं एवढीच नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो. पुन्हा एकदा मुख्यमंत्री महोदयांच्या आदेशाप्रमाणे विद्यार्थ्यांनी, विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी सगळ्यांनी घरातच थांबून या कोविड-19 चा पर्यायाने कोरोनाचा मुकाबला करावा एवढीच विनंती करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.